move to next part that means question number 5 b section uh, actually uh, we have divided all these parts into different kinds of sections so uh, i prepared separate videos of each uh, each and every part each and every section now question number 5 uh, b section same question having 2 mark only uh, b part is there second part is there and question number 5 b part number 1 theme of the extract. Now part number two, character sketch of the Denham. Give the character sketch of Denham in the extract from To Serve With Love. तो ही जी कादंबरी आपली आहे टू सर्व विथ लव या टू सर्व विथ लव ह्या कादंबरीमध्ये प्रामुख्याने डेनहॅमचं जे महत्त्वाचं पात्र इथे आलेलं आहे या डेनहॅमच्या पात्राबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे तर कॅरेक्टर स्केच ऑफ डेनहॅम कॅरेक्टर स्केचचा अर्थ होतो त्याचं जे थोडक्यात जे पात्राचं वर्णन आहे तर एक प्रकारे पात्राचं रेखाटन कसं आहे कशा पद्धतीने ते पात्र रेखाटलेलं आहे त्या पात्राची पूर्णतः रेखाचित्र जे आहे ते आपल्याला सांगायचं आहे सा की कशा पद्धतीने पात्र रंगवण्यात आलेलं आहे तर डेनहॅम इज अ स्टुडंट ऑफ ब्रेथवेट्स क्लास तर प्रामुख्याने हा मुलगा मुलगा जो आहे है, डेनहॅम नावाचा हा ब्रेथवेट जे आपले नॅरेटर आहेत लेखक आहेत त्यांच्या वर्गातला हा मुख्य विद्यार्थी आहे अतिशय डॅशिंग असा मुलगा आहे डेनहॅम इज अ स्टुडंट ऑफ ब्रेथवेट्स क्लास तर ब्रेथवेट सरांच्या वर्गातला हा विद्यार्थी आहे ही शोज प्रोफेशनल अप्रोच वाईल ॲलोकेटिंग टास्क टू अदर स्टुडंट तर अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तो वागतो आहे अतिशय व्यावसायिक पद्धतीने त्याचा वागणं आहे त्याचा अप्रोच दृष्टिकोन आहे वाईल ॲलोकेटिंग टास्क टू अदर स्टुडंट जेव्हा मुलांना तो कामगिरी देतो आहे वाटून त्या त्या पद्धतीने तो अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुलांना सांभाळतो आहे त्याच्यामध्ये एक व्यावसायिक दृष्टिकोन आहे त्याच्या वागण्यामध्ये ही सिट्स कॉन्फिडेंटली बिसाईड द हेडमास्टर ऑफ द फॉर द फंक्शन आणि तो जो जो कार्यक्रम आहे आपला हा जो हा पेली रिपोर्ट आपला आहे ह्या हा पी रिपोर्टच्या कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेजवर त्या ठिकाणी तो आपल्या हेडमास्तरांच्या बाजूला त्या ठिकाणी अतिशय आत्मविश्वासाने तो बसतो आहे कारण ती त्यांची एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीने तो अतिशय आत्मविश्वासाने त्या ठिकाणी बसलेला आहे आपल्या उपमुख्याध्यापकांच्या बाजूला ही कोर्टियसली एड्रेसेस द गर्ल्स ॲज मिस तर प्रत्येक मुलींना म्हणजे आत्तापर्यंत प प्रे, परिस्थिती अशी होती की सुरुवातीला या मुलांनी प्रचंड त्रास दिलेला आहे शिक्षकांना पण आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपल्या ज्या वर्गातल्या ज्या मुली आहेत त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ते वागणूक देत आहेत त्यांना सगळ्या मुलींना ते अतिशय ॲड्रेसेस करताय की मिस म्हणून त्या ठिकाणी त्यांना आहेत एक चांगली वागणूक जी आहे मुलं मुलांबद्दल मुलींबद्दलची की आपल्या सहकारी आहेत म्हणून त्यांना पण मिस म्हणायला पाहिजे अगदी नावाने हाकमानेपेक्षा मिस काय असेल ते पुढचं नाव वाईल डिस्कसिंग पी टी अँड गेम्स ही ट्राईज टू इन्फ्लुएन्स द ऑडियन्स विथ हिज व्ह्यूज आणि जेव्हा पी टी आणि गेम्स हा ह्या विषयांचा रिपोर्टिंग ज्या वेळेला त्या ठिकाणी केले गेलं त्यावेळेला त्याने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याने आपला प्रभाव पाडलेला आहे ह्या ऑडियन्सवर आणि आपले मत त्याने स्पष्टपणे मांडलेत की पीटीचा आणि गेम्सचा तास मला आवडत नाही की तो तास अतिशय टाईमपास म्हणून त्या ठिकाणी घेतला जातो असं तो स्पष्टपणे आपलं परखपणे आपलं मत त्या ठिकाणी तो मांडतो आहे ही इज अ ट्रेन बॉक्सर अँड कन्सि कन्सिडर्स द पी टी एक्झरसाईज एज एज युजलेस आणि तो एक ट्रेन बॉक्सर आहे एक प्रशिक्षित घेतलेला त्याने तो बॉक्सर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला असं वाटतं की पी टीचा तास जो आहे तो एक उपयोगाचा नाही युजलेस असा तास आहे ही स्टोन इज इनिशियंटली ब्लंट त्याच अगदी त्याचं प्राथमिक स्वरूपात जर आपण बघितलं त्याचा जो टोन आहे बोलण्याचा जो ओघ आहे तो त्या कैसा उपरोधिकपणे तो बोलतो आहे कैसा त्याला एक ब्लंटनेस आहे एक विशिष्ट पद्धतीने त्याला कठोरपणे ते मांडतो आहे त्याला ता एक धार आहे क्रिटिकल आहे तो काहीसा टीकात्मक पद्धतीने तो बघतो आहे त्या खेळाकडे अँड आर्ग्युमेंटेटिव्ह आहे आर्ग्युमेंटेटिव्हचा अर्थ तो एक वि वाद घालणं किंवा वादाचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी तो त्याने ते आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे की पटत नाही ते पटत नाही म्हणजे कुठली गोष्ट आपल्याला आपण सहन करण्यापेक्षा ती समोरच्याला सांगितली की हे मला या पद्धतीने मांडायचं आहे तर ते समोरच्या माणसाचे जे कौव्यव असतात म्हणजे मनातले जे काही आळी असते ती ती कमी होऊ शकते की आपल्याला आपण मला हे पटत नाही हे आपण मांडलं पाहिजे आणि तेच त्याने केलेलं आहे आपल्या डेनहॅमने हॅमने युअर व्हेन मिस फिलिप्स जेंटली रिप्लाय टू हिज आर्ग्युमेंट्स अँड आउट विथ सीम पण जेव्हा त्यांच्या ज्या सशिक्ष सशिक्षिका आहेत त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत मिस फिलिप्स नावाच्या जेव्हा त्यांनी पटवून दिलं की खेळाचं महत्त्व किती आहे आणि त्या संपूर्ण आर्ग्युमेंटमध्ये जेव्हा आपला हा डेनहॅम जो आहे त्याला त्यांनी पूर्णतः पराभूत केलेला आहे की तुझं म्हणणं तुझ्याकडेच ठेव सगळ्या मुलांसाठी हा विषय आहे आणि आपण पुढचा विचार करायला पाहिजे शाळेला सगळ्या मुलांच्या हिताची काळजी आहे असं त्या मिस प्लीज पटवून देत आहेत मुलांना आणि या पद्धतीने आपल्या डेनहॅमला त्या शांत करत आहेत ही पोलाईटली अँड स्पोर्टिंगली ॲक्सेप्ट डिबेट आणि अशा पद्धतीने शेवटी डेनहॅमने मात्र आपल्या शिक्षकांचा आदर करत तो जो निर्णय आहे तो मांडलेला आहे आणि अतिशय नम्रपणाने आणि अतिशय अगदी खिलाडू वृत्तीने त्याने ते त्याचा पराभव त्याने मान्य केलेला आहे की ठीक आहे हरकत नाही जरी माझं म्हणणं मी मांडलं तरी शिक्षकाने ते ता ता पटवून दिलेला आहे आणि शिक्षकांच्या म्हणण्याला तो मान देतो असा हा आपला डेनहॅम अतिशय रिबिलियस आहे अतिशय बंडखोर आहे आणि छान पद्धतीने त्याने एक प्रकारची आपलं मत आणि आपलं एक कॅरेक्टर त्याने तयार केलेलं आहे की ह्या एक इमेज ज्याला म्हणतो आपण ती डेनहॅमने ह्या ठिकाणी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने कॅरेक्टर स्केच ऑफ डेनहॅम आपण ते पूर्ण केलेलं आहे हिअर वी स्टॉप अँड वी मूव्ह टू क्वेश्चन नंबर फायू सी